मी टू मोहीम नक्की काय आहे समजून घ्या मगच आरोप करा. सिनेअभिनेत्री भार्गवी चिरमुले यांचे सोलापुरात वक्तव्य. काही वर्षापूर्वी जर सहमतीने घटना घडल्या असतील तर त्याचा उपयोग करीत आता प्रस्थापिताविरुद्ध आरोप करण्यातून काय साध्य होणार आहे याचा विचार करावा. मी टू ही मोहीम नक्की काय आहे हे समजून मगच आरोप करावेत असे प्रतिपादन सिनेअभिनेत्री भार्गवी चिरमुले यांनी केलं आहे. युवा महोत्सवासाठी आल्या असता सोलापुरातील पत्रकारांशी बोलत होत्या. 10 वर्षापूर्वी घडलेल्या घटनेवर आता भाष्य करीत आरोप होत असतील तर ही मोहीम तितकीच खरी आहे का हेही तपासलं पाहिजे असंही त्या म्हणाल्या. सोलापूर विद्यापीठाच्या युवा महोत्सवाच्या समारोप कार्यक्रम भार्गवी चिरमुले यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आलं. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मला एखाद्या माणसाची गरज होती म्हणून त्या माणसाचा मी सुद्धा उपयोग करून घेतला आणि 4 वर्षांनी तो माणूस मला नाही म्हणाला तर मी मीटू मध्ये जात नाही. मला एखादा माणूस फ्लर्ट करताना कळत होता तेव्हा मी ते एन्जॉय केलं. आता मला तिसरी व्यक्ती आवडते म्हणून हा व्यक्ती मला नकोय म्हणून मीटू नाही. सो जेव्हा ते हॉलिवूडमध्ये सुरू झालं मीटू मुव्हमेंट तेव्हा ते खूप खरंच मीटू लेवलला राहिलं होतं. आपण ना ते खूप डायल्यूटच केलं होतं. म्हणजे हॉलिवूडमध्ये सगळ्या सक्सेसफुल ऍक्ट्रेसेसने मी टू बद्दल बोललं की मेरिल स्ट्रीप आली होती. मला मान्य आहे की त्यावेळेला 10 वर्षापूर्वी काही बायकांवरती असं झालं असेल तेव्हा त्यांच्याकडे वाचा नव्हती, त्यांना बोलायची हिंमत नव्हती किंवा काही नव्हतं. पण आता 10 वर्षांनी उठून तुम्ही एवढं सगळं बोलता कुठल्याही व्यक्तीविषयी, ती मुवमेंट तितकीच खरी आणि जेन्युइन आहे का हे कळण्याचं आता काहीच कोट नाही. पण येस, हे मात्र नक्की या मी टू मुवमेंटचा फायदा आता आमच्या येणाऱ्या पुढच्या पिढीला, जो सरांचा प्रश्न होता, त्यांना उपयोग आला. पण आता पुरुष पण घाबरले आहेत ना, नको बाबा रोज सकाळी प्रत्येक पुरुषाला टेन्शन आज माझं नाव येत आहे. कदाचित पुढची जी पिढी आता या क्षेत्राकडे येते त्यांना थोडासा वचक बसर असं वाटतं. आधी जे घडलंय त्याच्यामध्ये आता 10-10 वर्षापूर्वीचं 5 वर्षापूर्वीचं लोपादून करण्यात काही अर्थ नाही, कारण त्यावेळेला मग तुमच्यात ती स्ट्रेंथ नव्हती का.